नुकतेच जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकींचे निकाल हाती लागले असून नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठं यश मिळालं आहे. काँग्रेसला जिल्ह्यात मिळालेल्या यशावर भाष्य करताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रचार सत्तेचा व पैशाचा होता, म्हणून भाजपला जिल्ह्यात फटका बसला आहे. हा विजय सत्तेच्या दबावाखाली झाला असल्यामुळे काँग्रेसला विजय पाहायला मिळाला असं स्पष्ट मत बावनकुळे यांनी मांडलं. भाजपला फार धक्का नाही आहे, पण मी कालही सांगितलं की सत्ता आणि पैसा या दोन्ही गोष्टीचा उपयोग हा खूप मोठा झाला आहे. आणि सत्तेचा दबाव टाकून आणि खूप पोलिसांची मदत घेऊन सरकारची मदत घेऊन या ठिकाणी हे निकाल दिसत आहेत. मला वाटतं की सत्तेच्या या दबावामुळं आणि काही लोकांना असं वाटलं जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसचे सरकार आहे त्यामुळं त्याचाही एक फरक पडला. आणि एकूण 50-60 आमदार खासदार आणि नेते काँग्रेसचे हे जिल्ह्यामध्ये फिरत होते, त्यामुळं साधारण काँग्रेसनी सत्तेचा वापर करून पदांचा वापर करून मला वाटतं या निवडणुकीमध्ये असं चित्र दिसत आहे. पण भाजपही त्या ठिकाणी जे आमचं संख्याबळ आहे अजून पूर्ण निकाल यायचे आहेत, भाजप आपलं संख्याबळ मेंटेन करेल असं वाटतं. पण ज्या पद्धतीने काँग्रेस जिंकत आहे ह्या तर संपूर्ण सत्तेमुळे जिंकत असं मला वाटतं. राष्ट्रवादीला फटका बसतो, अनिल देशमुख अनुपस्थित होते, राष्ट्रवादीला फटका बसताना दिसतोय. राष्ट्रवादीचं मी आधीच सांगितलं की जनतेमध्ये आमचा आमदार कुठे ही भावना आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा कमी होताना दिसत आहे आणि तीव्र नाराजी जनतेची राष्ट्रवादी काँग्रेसवर होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादी शून्य असं मला वाटतं. गेल्यानंतर या निवडणुका होत आहेत, पोटनिवडणुका ओबीसी हा मुद्दा होता केंद्रीय, आता याही मुद्द्यावर कुठेतरी मतदारांनी भाजपला फटकारला दिसतोय. नाही, मला वाटतं विदर्भामध्ये जेवढ्या सीट्स आहेत काँग्रेसच्या भाजपच्या राष्ट्रवादीच्या ओबीसी वरच ओबीसी होत्या, त्यामुळे या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षणाचा तसा काही खूप मतदारांमध्ये प्रभाव नव्हता. आमचा प्रचाराचा मुद्दा होता की सरकारने 2 वर्षात काहीच केलं नाही आहे आणि काँग्रेसचा आणि बाकी पक्षाचा राष्ट्रवादीचा साधारणतः सर्व विदर्भात जर विचार केला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार त्या ठिकाणी सत्तेचा होता, पैशाचा होता. त्यामुळं मला वाटतं त्यामुळं हा फटका बसला आहे.